सांगली येथील जुनाबुदगाव रस्त्यावरील समाज कल्याण कार्यालया असणाऱ्या संभाजी कॉलनी येथे दोन मोरांची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली एक मोर आणि एक लांडोर यांची शिकार करून घेऊन जाणाऱ्या टोळीचा परिसरातील नागरिकांनी पाठलाग केलाय त्यातील एका अल्पवयीन मुलास नागरिकांनी पकडून ठेवले दरम्यान याबाबत माहिती मिळताच शहर पोलीस प्राणी मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर वन विभागाशी संपर्क साधण्यात आला मात्र तीन तास उलटले तरी वन विभागाचा एकही कर्मचारी घटनास्थळी फिरकला नाही राष्ट्रीय पक्षाची शिकार झाल्यानंतरही वन विभागास कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याची टीका परिसरातील नागरिकांनी केली घटनास्थळावरून मिळालेली अधिकची माहिती अशी की जुना मुदगाव रस्ता परिसरातील वाल्मिकी आवास योजना परिसरालगत संभाजी कॉलनी आहे या ठिकाणी शेतीचा परिसर असल्याने मोरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आज सकाळी एक टोळके जाळ्या घेऊन शेतात दबा धरून बसले होते सकाळच्या सुमारास त्यांनी एक एक मोर आणि लांडोर यांची शिकार केले पोत्यात भरून ते निघाले होते दरम्यान परिसरातील काही सजग नागरिकांना त्यांनी विचारपूस करण्यास सुरुवात केली त्यानंतर टोळीतील महिलांसह मुलांनी पोत खाली टाकत पळ काढलाय त्यानंतर नागरिकांनी पाठलाग सुरू केला एका अल्पवयीन मुलास पकडण्यात आले टोळीतील अन्य अन्य जण पसार झाले पोते उघडल्यानंतर मोरांची शिकार झाल्याचे जा निदर्शनास आले त्यानंतर प्राणीमित्र मुस्तफा मुजावर शहर पोलीस ठाण्याचे अमलदार झाकीर हुसेन काजी डॉनियल घाटगे संतोष गळवे यांनी सतर्कता दाखवत घटनास्थळी धाव घेतले त्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती मोरांची शिकार झाल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केले प्राणीमित्रांसह पोलिसांनी वन विभागाशी संपर्क साधला मात्र कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी संपर्क साधला परंतु वन विभागाचे कर्मचारी फिरकलेच नाहीत दरम्यान प्राणी मित्र आणि पोलिसांनी मोराचे मृतदेह घेऊन वन विभागात गाठला सायंकाळी पाच नंतरही पंचनामा करण्यात आला नव्हता विभागाकडून मनुष्यबळ तोकडे असल्याने असल्याचे कारण पुढे करून पेट्रोलिंग होत नसल्यामुळे जिल्ह्यात वन्य प्राण्यांची शिकारी होण्याचे प्रमाण वाढलं आहे त्यामुळे वन्य प्राण्यांच्या शिकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय वन्यजीवांच्या संरक्षणार्थ वेगवेगळ्या वर्गवारीत संरक्षण दिलं जातं मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे तो शेड्यूल एक मध्ये संरक्षण देण्यात आला आहे शिकार किंवा तस्करी करणाऱ्याला तीन ते सात वर्षाची शिक्षेची तरतूद आहे तसेच एक लाखांपर्यंत दंडही होतो कुठे वन्यप्राण्याची शिकार अथवा तस्करी होत असल्यास एकोणीसशे सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी